ब्रेकनंतर एक मोठी अपडेट आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत, आपण थेट जाऊयात. पाहतोय त्याच्यातून कुठेतरी आपण आपल्या राज्याला आपल्या देशाला सावरण्याचा प्रयत्न करतोय. 10 कोटीपेक्षा जास्त नागरिकांना ग्रामस्थांना लसीकरण आपण केलेलं आहे. मला जामखेडकरांना कर्जतकरांना आणि आजूबाजूच्या परिसरातल्या सर्वांना सांगायचं आहे, बाबांनो फार लाईटली घेऊ नका, दुर्लक्ष करू नका. मी तर आल्यानंतर बघतोय, मी आत्ता भाषण करताना थोडासा मास्क काढला, परंतु मास्क वापरला पाहिजे. पुन्हा जर तिसरी लाट आली आपल्या दुर्लक्षामुळं आपल्या नियमाचं पालन न केल्यामुळं तर त्याची जबरदस्त किंमत आपल्या भारतालाही मोजावी लागेल, आपल्या देश राज्यालाही मोजावी लागेल ह्याची जाण माझ्या सर्व सहकारी मित्रांनी डोळ्यासमोर ठेवली पाहिजे आणि तशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न अंतर दोघांच्यामध्ये ठेवणं, मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ही आग्रहाची कळकळीची नम्रतेची विनंती मी सुरुवातीलाच आपल्या सर्व सहकारी मित्रांना करतोय. मला आठवत आहे मी जरी राजकारणामध्ये 90-91 आलो असलो तरी साधारण त्या त्या भागामध्ये पूर्वी कुणी कुणी प्रतिनिधित्व केलं जुन्या लोकांना आठवत असेल की पहिला आपला कर्जत जामखेड आणि श्रीगोंदा असा विधानसभा मतदारसंघ होता आणि त्याचा बाबूराव बारसकर साहेब प्रतिनिधित्व करत होते. नंतर श्रीगोंदा वेगळा झाला आणि आबासाहेब निंबाळकरांनी आपल्या कर्जत जामखेडचं प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये केलं. त्याच्यानंतर ती जबाबदारी बाजीराव कांबळेंनी उचलली. बाजीराव कांबळेंच्या नंतर निकाळजे गुरुजी आले, विठ्ठलराव भैलुमे आले, त्याच्यानंतर मला वाटतं 3 टर्म आता शिर्डीचे जे खासदार आहेत ते सदाशिवराव लोखंडे हे आपले